पनवेल तालुक्यातील सांगोर्ली ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला असून माजी सरपंच सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मुंबईतील रायगड या निवासस्थानी बुधवारी झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास पनवेल शहर उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संदीप पाटील केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर पळसपे पंचायत समिती विभागीय अध्यक्ष विजय गवंडी सांगुर्ली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्तात्रय हातमोडे सदस्य शरद वांगेलकर संतोष पारधी माजी सदस्य विष्णू ठोकळ युवा कार्यकर्ते निलेश हातमोडे नितीन चोरघे अनिल हातमोडे विशाल गायकर अमित पाटील राजेंद्र हातमोडे वसंत हातमोडे लक्ष्मण गायकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सांगुर्ली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सदस्य महादेव बळीराम चोरघे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मिनल महादेव चोरघे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य मिलिंद बळीराम पाटील माजी सदस्य भास्कर दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्यासोबतच वसंतबामा उदरे नामदेव उदरे संतोष वाजेकर संतोष जाधव राजेंद्र चोरघे सौरभ उदरे निलेश उदरे रमेश चोरघे राकेश गायकर शुभम उदरे अक्षय कोल्हटकर संदीप जाधव भावना चोरघे अथर्व जाधव अक्षय शंकर गायकर दीपेश उदरे मृण्मय चोरघे लक्ष्मण कोळी संदीप जाधव जितेंद्र गायकर योगेश गायकर सूरज खरत कल्पेश गायकर यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला